वेळेलाही त्यानं प्रयत्न केला होता, गेल्या वेळेलाही त्यानंच प्रयत्न केला होता, आता बाबा कदाचित तुमच्या विरोधात अमित कदमच उमेदवार असणार आहे. तुम्ही तर 6 फुटाचे, आम्ही 4 फुटाचा, तुम्ही त्याला आपटणार अगदी धडकून, याबद्दल काही काळजी नाही. आणि बाबा येऊ दे मग, तुम्ही पण उभं राहू दे, अक्की जाऊया आता तुमच्या पाठीसाठी उभं आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, विरोधकांना सुद्धा सांगायचंय, चांगले कार्यक्रम करा, शांततेचे कार्यक्रम करा, परंतु अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही पण जशा तसं उत्तर देऊ, आम्ही चांगल्याला चांगली माणसं आहे. हा तालुका शांत राहावा, या तालुक्याच्या सर्व जडणघडणा शांततेनं राहावी ही आमची मनापासून इच्छा आहे. भांडण संघर्ष आम्ही केला शिंदे काळे साहेबांच्या कालखंडामध्ये, आता सुद्धा रांजणे साहेबांच्या निवडणुकीला केलाच ना, आणि काय करायचं ते दाखवलं आम्ही. आम्ही सुद्धा त्या पद्धतीची रणनीती शिवेंद्र बाबांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितपणानं करूया. बांधवांनो, बाबांनी जे काम या तालुक्यामध्ये केलं, माणसं कामाला विसरतात, विकासाला विसरतात. कुणी बोलवलं, कुणी इकडं आज ह्यावी सभेला, नंतर 8 तारखेची सभा म्हणतील त्यावी सभेला जाऊ.